मी डॉक्टर संगीता सुनील बाफना मागच्या 27 वर्षापासून नाशिकमध्ये पिडॅट्रिक्सची प्रॅक्टिस करते. माझा मेन फोकस होता थॅलेसिमिया. थॅलेसिमिया हा एक असा आजार आहे की जिथे आई आणि वडील दोघी जर थॅलेसिमिया मायनर असल्या तर त्यांच्या जे मुलं असतात त्याच्यात 50% मुलं आहेत त्यांना थॅलेसिमिया मेजर नावाची एक बिमारी असते. ह्या थॅलेसिमिया मेजरमध्ये त्यांना वयाच्या तिसऱ्या महिन्यापासून जेपर्यंत ते जिवंत आहेत त्यांना दर महिन्याला ब्लड घ्यावं लागतं. तर 27 वर्षापूर्वी माझे एक पेशंट होती सहगल. तिला ब्लड घेण्यासाठी 87 times प्रिक लागला आणि तिचं रक्तही मिळत नव्हतं आणि नसी सापडत नव्हती. तेव्हा मला असं वाटलं की हा किती दुर्धर आजार आहे आणि मुलांना किती त्रासदायक असतं. आणि त्या बघून माझ्या मनात आलं की थॅलेसिमियासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि मी ते एकदम मनात धरलं की हे थॅलेसिमियाच्या मुलांसाठी तर मी काम करणारच, पण थॅलेसिमिया होऊ नये त्याच्यासाठी आपण जनजागृती कशी करावी त्याच्यासाठी मी नक्की काम करेन. त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं की थॅलेसिमिया आजार काही चांगला नाही, त्याच्यात 10 वर्षानंतर मुलं मरण पावतात, मग तू ह्या बिमारीसाठी कशाला काम करते. मी म्हटलं नाही, मला असंच काम करायचं आहे की जिथे मी काहीतरी चांगलं करू शकते. आणि मग मी ती गाठ धरली आणि मग थॅलेसिमियाच्या मुलांना मी हळूहळू त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जाणायला सुरुवात केली. मग माझ्या लक्षात आलं की त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी खूप प्रॉब्लेम यायचा. मग मी डे केअर सेंटर स्थापना केली. ते 2006 जनकल्याण ब्लड बँकमध्ये तिथे जे थॅलेसिमियाचे मुलं होते ते रेग्युलर यायचं, 21-21 दिवसांनी ब्लड ट्रान्सफ्युजन घ्यायचं, एकदम हसतखेळत वातावरणमध्ये. आणि त्यांना मग असं वाटायला लागलं की हा जे थॅलेसिमिया आहे त्याच्यासाठी जे बाफना मॅडम येतात ते खूप चांगले आहे आणि त्यांना काही त्रास न होता लगेच नस पण मिळून जाते. आणि असा त्यांचा एक प्रवास आमचा सुरू झाला थॅलेसिमियाच्या मुलांबरोबर. आणि मग महिंद्रांनी मध्ये मला खूप हेल्प केली आणि त्या मुलांसाठी ब्लड ट्रान्सफ्युजनची सोय करायला लागली, कारण त्यांना ब्लड घेण्यासाठी पण खूप प्रॉब्लेम यायचा. मग जनकल्याण ब्लड बँक आणि महिंद्राच्या हेल्पने आम्ही जे डे केअर सेंटर सुरू केलं तिथे सगळ्या मुलांच्या रेग्युलर हेल्थ चेकअप कॅम्प, रेग्युलर हेल्थ चेकअप, ब्लड ट्रान्सफ्युजन आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी आम्ही चांगलं काय करू शकतो हा आम्ही सुरुवात केली. देशदूत की तरफ से मुझे जो एक कर्मयोगिनी पुरस्कार मिला है उसके लिए मैं देशदूत के जो एडिटर साहब हैं और जो लोग हैं उनका मैं बहुत आभार मानूंगी कि उन्होंने मेरे इस काम को परखा, जाना और सराहा. क्योंकि हम काम करते रहते हैं पर लोगों को उसके बारे में हम खुद तो बता नहीं सकते, पर देशदूत का मैं दिल से बहुत आभार मानती हूँ कि मेरे द्वारा ये संदेश यदि आप तक पहुँचता है तो मेरा देशदूत का ये जो कर्मयोगिनी पुरस्कार है वो सचमुच में सफल होगा. धन्यवाद देशदूत.